मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झाली. अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केलाय तर शिरूरमधून शिवाजीराव आढळरावांना संधी मिळेल असं वक्तव्य शिंदेंनी केलंय. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट श्रीकांत शिंदेंच्या कल्याण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतलाय. यावेळी ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार यांचा सुप्त संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा सुरू झाली. इतर वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमय माझा ठाणे जिल्हा कसा आहे ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करून दाखवायचं आहे. त्याच्यात तुमची माझी एकजूट दिसली पाहिजे, त्याच्यात तुमचं माझं एक दिलादी काम होत आहे ते दिसलं. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. तीन वेळा निवडून आल्यानंतर आपण पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी पायाला भिंगरी लावून मतदार संघामध्ये फिरताय, याची पोच पावती नक्की मिळेल. आपण नेता आहात, अभिनेता म्हणून व अभिनेता म्हणून राजकारणामध्ये कधीतरी फुलूकमध्ये होऊन जातं, पण ते कायम नसतं.